बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे पागल झाला आहे. देशातील जनतेला माहिती आहे की राम मंदिर कुणी बनवलं. सत्ता गेल्यानं उद्धव ठाकरे हे पागल झाला आहे. उद्धवला काही अक्कल आहे का? नाही. राम कुणाची प्रॉपर्टी नाही, पण त्याची जाणीव कुणी ठेवली हे जनता ठरवेल. आमचा सर्वेत आम्ही 100% जागा जिंकणार, असेही वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे. उद्धव ठाकरे पागल हो गए, ये उनका प्रश्न आज पल में बीजेपी की सत्ता देश में आने के बाद 2014 के बाद में राम मंदिर बनाने का काम शुरू होगा और अभी पूरा हो रहा है, 10 तारीख तक पूरा होगा. तो राम मंदिर कौन बनाए इंडिया के? खाली उद्धव छोड़ के 140 करोड़ जनता जानती है राम मंदिर कौन बनाए, मगर उसको कुछ अच्छा दिखता ही नहीं है, अच्छा बोल नहीं सकता है. इसलिए मैं उद्धव पागल हो गया. अभी उसकी सत्ता जाने से वो क्या बोलता है उसको ही नहीं पता है. राणे सर, जनवरी में होगी तो सब हम लोग सब जाएंगे उस दिन राम को नमस्कार करने, और मोदी जी को दुआ देंगे हम. सर, उन्होंने उनका हाल से उनका अच्छा काम हो गया. राम लल्ला भाजपची प्राइवेट प्रॉपर्टी आहे का असा सवाल आहे तो काल उद्धव ठाकरे यांनी यादव. तुम्हाला दुसरा प्रश्न नसेल मी काय अक्कल बाबा, त्याला म्हणा भाजपची प्रॉपर्टी नाही, राम देव आहे, तो सगळ्यांची प्रॉपर्टी होऊ शकतो, पण त्या रामाची आठवण आणि मंदिर हे भाजपने बांधलं, आता जनता ठरवेल त्याचं श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल. तर उद्धव ठाकरेला रेडी गेम सारखं काही पण विकृतपणे बोलण्याची काही गरज नाही. नागपूर मे 28 तारीख को सभा कर रही है और 2024 के चुनाव प्रचार का वो शुभारंभ कर रही है. कांग्रेस में सोनिया गांधी, राहुल गांधी से लेकर तमाम लोग आएंगे. उनका नारा है कि हम तैयार है. आपको लगता है किस बात के लिए तैयार है? अरे उन लोग, तुम लोग इस तरह का सवाल करते हैं, जिसको गिरना है वो तैयार का चुनाव लड़ना है और गिरना है, वो खाली आएंगे, क्या फर्क पड़ता है? जनता उनके तरफ कहाँ की है? नागपुर की है, विदर्भ की है, कि महाराष्ट्र की है, कि देश की है? जनता उनके साथ नहीं है. अभी भी 5 स्टेट का चुनाव हुआ, क्या हुआ उनका? कांग्रेस का, बाकी पार्टी है तो छोड़ो, उद्धव का तो एक दूसरा भी MP नहीं आने वाला है और आने हम देने वाला नहीं. सर, आज एक नवीन वोटरचा सर्वे आला आहे, वोटरचा सर्वे आला आहे, यामध्ये महाराष्ट्रात इंडिया आघाडीचा आहे, त्यामुळे त्याला 25 ते 26 जागा मिळतील असं. इंडिया मव्याची जी आघाडी आहे राज्यातील, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि ठाकरे गट, सर्वे आला सी वोटरचा. हा ना, काय आम्ही तर सर्वे व्हिडिओ काय, आमचा सर्वे 100% जागा जिंकणार खासदारकीच्या, 100%. आणि असले सर्वे ना पैसे देऊन सांगणारे आम्ही म्हणायला तयार नाही. पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला. सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार. शहरापासून जवळच, स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. अरेबियन फूड सह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच. व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच. उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये. ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे. आमचा पत्ता SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी सोलापूर.